संसार संसार बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे मुंबईतल्या दोन मशिदींच्या ट्रस्टींविरोधात गुन्हा दाखल झालाय. भोंग्यांच्या डेसिबलच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झालाय. सांताक्रूज मधल्या मशिदींच्या ट्रस्टींवर हा गुन्हा दाखल झालेला आहे. मनसेच्या आंदोलनानंतर आता मुंबई पोलीस ऍक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळतंय. सांताक्रूज मधल्या या दोन मशिदींच्या ट्रस्टींवर गुन्हा दाखल झालाय. भोंग्यांबाबतचं जे मनसेचं आंदोलन आहे त्यानंतर आता मुंबई पोलीस ऍक्शन मोडवर आले. भोंग्यांच्या डेसिबलच्या नियमांचं उल्लंघन केलं गेलं या प्रकरणामध्ये सांताक्रूज मधल्या दोन मशिदींच्या ट्रस्टींवर गुन्हा दाखल झालाय. मुंबईमधली ही एक महत्त्वाची बातमी. मनसेनं जे भोंग्यांविरोधातलं आंदोलन आता पुकारलेलं आहे त्यानंतर मुंबई पोलीस ॲक्शन मोडवर आलेलं पाहायला मिळत आहेत. मुंबईतील दोन मशिदींच्या ट्रस्टींविरोधात गुन्हा दाखल झालाय. मशिदींवरच्या भोंग्यांच्या डेसिबलच्या नियमांचं उल्लंघन झालंय आणि त्या प्रकरणामध्ये हा गुन्हा दाखल झालेला आहे. सांताक्रूजमधल्या या दोन्ही मशिदी असल्याचं कळतंय. आणि मनसेनं जे आंदोलन सुरू केलं त्यानंतर आता मुंबई पोलीस ही कारवाई करताना दिसत आहेत. भोंग्यांच्या डिसेबलबाबतचे जे आदेश आहेत ते पाळले गेले पाहिजेत असं मुंबई पोलिसांनी याआधीच सांगितलेलं होतं. त्या संदर्भातले इशारे दिलेले होते. मात्र तरीसुद्धा सांताक्रूजमधल्या दोन मशिदींवरच्या भोंग्यांवरचा जो आवाज आहे त्याचं जे डेसिबलचं प्रमाण आहे ते जास्त असल्यामुळे ही कारवाई झाल्याचं कळत आहे. या सगळ्याबाबत आणखी माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर आपल्याशी जोडले गेलेत. देवेंद्र, नेमक्या कोणत्या या दोन मशिदी आहेत आणि आता या पुढची कारवाई काय असणार आहे? रिद्धी, आपल्याला माहिती आहे की गेल्या काही दिवसापासून मस्जिदीवरील भोंग्यांचा मुद्दा महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलाच गाजतोय आणि या सगळ्या संदर्भात आता मुंबई पोलिसांनी देखील सक्त पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे. सांताक्रूज आणि बँड्रा मधील ज्या दोन मस्जिद आहेत यांच्यावरती आवाजाचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आलेली आहे. सांताक्रूज मधली एक मस्जिद आहे आणि बँड्रा मधली एक मस्जिद आहे अशी माहिती जी आहे ती आपल्याला नुकतीच मिळालेली आहे. आवाजाचं उल्लंघन झाल्यामुळे या सगळ्यांवरती मस्जिदीचे जे ट्रस्टी आहेत त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आलेली आहे. जी देवेंद्र, धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या माहितीसाठी.